तरी सुरक्षित होतोस. आणि मी खरं सांगतो की जर आपण ते शास्त्रीय दृष्टिकोनातून ते प्रयत्न केले आणि तसाच तुम्ही मार्केटचा विचार केला तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो. पण तिथे हिरिरीनं पुढं येऊन करणारी माणसं पाहिजे. आमच्या सुदैवानं नाम फाउंडेशनला इतकी वेगवेगळी माणसं येऊन मिळालेली आहेत. फार मोठ्या प्रमाणावर काम होतं. पण सगळ्यात दयनीय आणि वाईट गोष्ट कुठली असते की आत्महत्या केलेल्या विधवांना ते चेक द्यायला जातो तेव्हा त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नंबर एकचं राज्य केव्हा होईल ज्या दिवशी माझ्या इथला शेतकरी आत्महत्या करणं बंद करेल. तोपर्यंत मी पहिला किंवा दुसरा याचा विचार करणं काही होईल. टाळीचं वाक्य नाही आहे हे, टाळीसाठी नाही आहे किंवा कशासाठी नाही आहे. मला असं वाटतं हे जाणीवपूर्वक शेतकरी बांधवांचे आणि शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीची शेती करून आपल्याला होत नाही आहे फायदा हे लक्षात आल्यानंतर त्याची पद्धत बदलली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी इथून स्थलांतर करून शहरात जाऊ नये. जिथे आहोत तिथे आपली जमीन न विकता तिथे राबायला शिकलं पाहिजे. मला असं वाटलं की हे स्थित्यंतर तेव्हा येईल. मायग्रेशन टोटली बंद व्हायला पाहिजे पूर्णपणे. ज्या दिवशी तुम्ही तिथे राहाल तुम्ही राहाल तुमचे आईवडील त्यांचे आईवडील यापूर्वी तिथे राबत होते त्यावेळी चारच माणसं होती खाणारी. काल ज्यावेळी तुमची लोकसंख्या 35 कोटी होती मग त्याची 50 झाली आता 140 कोटी झाली. जमीन तेवढीच आहे, रिसोर्सेस तेवढेच आहे, सगळं तेच आहे आणि माणसं इतकी वाढली. माझ्या आजोबांची माझ्या पडजोबाची समजा 200 एकर जमीन असेल मग त्यांना 4 मुलं झाली मग त्याची 50 50 झाली प्रत्येकी 4 झाली असं करून आता प्रत्येकाच्या वाट्याने 1 एकर 2 एकर ही जमीन राहिली. मला माहीत नाही म्हणजे बाकी सगळ्या विषयांवर आपण सतत बोलत असतो लोकसंख्येच्या बाबतीत आपण का नाही बोलू. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार आहे भविष्यामध्ये त्याच्याबद्दल बोलायला हवं सातत्यानं. आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला पूर्वी शेजार होता माझं त्यांच्याशी नातं होतं आता ते नातं राहिलंच नाही. नात्यामध्ये नाती नाही राहत तर शेजारी वगैरे काय आहे. गावाखेड्यातून अजूनसुद्धा खूप काहीतरी टिकून आहे. शहरामध्ये तर आम्हाला वेळसुद्धा नाही एकमेकांकडे पाहायला.